नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदाराची ई पॉज मशीन व त्याबाबतच्या समस्या, कार्डधारकांच्या खोट्या तक्रारी व ISO प्रणालीच्या समस्याबाबत आज जिल्हा पुरवठा अधिकारी यांना परभणी जिल्हा राशन भाव दुकानदार व हकर्स किरकोळ केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात दुकानदारांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. दुकानदारांना देण्यात आलेल्या ई पॉज मशीन ह्या 2G नेटवर्कच्या असून त्या 4G नेटवर्कच्या अद्ययावत मशिनरी द्याव्यात यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी परभणी जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व हकर्स किरकोळ केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव बालासाहेब फड, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भीमराव जायभाई, जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद आरेफ सय्यद इस्माईल यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत. यावेळी जिल्ह्यातील सर्व राशन धान्य दुकानदार व हकर्स किरकोळ केरोसिन परवानाधारक यावेळी उपस्थित होते. इथं जमलेल्या सर्व स्वस्त धान्य दुकानदार, प्रत्येक तालुक्यातील तालुका अध्यक्ष तसेच दुकानदार संघटनेचे सर्व सभासद व मी जिल्हा अध्यक्ष दिलीपराव फड या नात्याने आज रोजी दिनांक 4 रोजी आमचा कलेक्टर ऑफिस येथे मोर्चा होता. कारण काही दुकानदारच्या अशा भरपूर अडचणी आहेत की त्या अडचणीमध्ये ई पॉस मशीन असेल, पॉस मशीनचं सर्व्हर असेल, कुठल्याही प्रकारचं चलत नाही आहे आणि त्यानंतर दुकानदाराला कार्डधारकाचं खूप त्रास सहन करावा लागतो. कारण मशीन चलत नसल्यामुळं आणि इतर दुसरी जर गोष्ट असेल तर ती गोष्ट म्हणजे दुकानदाराच्या कमिशनाबद्दल असेल, दुकानदाराला कमिशन वाढवावी आणि दुकानदारा वारंवार ह्या राजकारणीपोटी काही खोट्या तक्रारी होतात, त्या खोट्या तक्रारीचं लगेच दुकानावर नोटिसा काढून दुकान निलंबित करण्यात येऊ नये आणि तसेच त्या दुकानाची पूर्ण सखोल चौकशी करण्याच्या नंतरच दुकानात बाबतीत योग्य तो निर्णय घेण्यात यावं, याबद्दल आम्ही सर्व हे निवेदन देण्यात आलेलं आहे. येणाऱ्या अडचणी मुख्यत्वे ई पॉस मशीन हा कालबाह्य झालेला आहे. 5 वर्षापासून शासनाने दिलेले आहेत आणि त्याचं 2G मधले सीम आहेत तर ते आम्हाला शासनानं बदलून 4G किंवा चालू जे रोटेशन आहे त्याप्रमाणे द्यायला पाहिजे आणि सर्व्हरचा प्रॉब्लेम हा कायमस्वरूपी सोडायला पाहिजे. त्यानंतर नवीनच आता ब्रँडिंग म्हणून एक ISO नामांकनासाठी आमच्या मागे तगादा लावलेला आहे. त्याचा आणि आमच्या दुकानदारीचा खरं पाहता काही संबंध नाही. ज्यांना ब्रँड करायचं मालाचा त्यांनी ते खर्च करायला पाहिजे. परंतु आम्हाला आज आमचे काही असे दुकानदार आहेत की ज्यांना 20 क्विंटल माल येतोय त्याला प्रॉफिट राहते 2-3 हजार रुपये. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.